48 जागांमध्ये सध्या जर ज्या पद्धतीने एक्झिट पोल आलेले आहेत, काही संस्थांनी 50-50 दाखवलं आहे, तर TV9चा जो एक्झिट पोल आहे याच्यामध्ये जवळपास महाविकास आघाडीला 25 जागा जात आहेत. हे एकंदरीत जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या सर्वेंबाबत तुमचं मत काय? कारण का महाराष्ट्रात 48 पैकी महाविकास आघाडीला किती जागा लागतील आणि महायुतीला किती जागा लागतील? बघा, महाराष्ट्राची निवडणूक ही देशाच्या जे लोकसभेचे जे जागांची निवडणूक झाली त्याच्या पलीकडे आपली निवडणूक खूप वेगळी आगळी वेगळी आपल्याला म्हणावं लागेल. कारण की आपल्याकडे खूप सत्तांतर झाली, खूप दोन पक्ष फोडले गेले, त्याच्यामध्ये अनेक खोके सरकार, गद्दार वगैरे अनेक बिरुदावल्या आपल्याकडे आल्या. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे जी उद्धव ठाकरे त्यांच्या वडिलांची बाळासाहेबांची शिवसेना होती, तिचे खरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत का? किंवा शरद पवार यांनी जी NCP स्थापन केली होती त्याचे वारसदार खरे अजित पवार आहेत का त्यांचे पुतणे? ही ठरवणारी ही निवडणूक होती. म्हणून जे शिंदे किंवा अजित पवारांनी केले ते चांगलं केलं आणि शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी चुकीचं केलं ही ठरवणारी निवडणूक होती. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जे लोकं असतील किंवा जी जनता असेल यांच्या विवेकाची परीक्षा घेणारी निवडणूक होती, त्याला आपण मॉरल कंपास म्हणून, हे मॉरल कंपास टेस्ट करणारी निवडणूक होती. म्हणजे लोकांचा कल जे काही चालू आहे, म्हणजे महाराष्ट्रातील प्रोजेक्ट गुजरातमध्ये जात आहेत, मुंबई भारताची आर्थिक राजधानी, जे महाराष्ट्रातीचं महत्त्व कमी होतं आहे हे लोकांना मान्य आहे, किंवा जे चालू आहे ते ॲक्सेप्ट करणार आणि पुढे जा अशा पद्धतीची लोकांची मेंटॅलिटी आहे का, ही सुद्धा टेस्ट करणारी निवडणूक होती. किंवा शाहू फुले आंबेडकर असेल किंवा संत परंपरांचे यांच्या जे काही आपल्यावरती आचार विचार किंवा यांचे प्रभाव असेल हे सुद्धा टेस्ट करणारी ही निवडणूक होती. म्हणून मला असं वाटतं की ही अनेक अंगांनी खूप आगळीवेगळी निवडणूक महाराष्ट्रासाठी होती. आणि म्हणून जसं तुम्ही विचारलं की महाविकास आघाडी आणि महायुती, आपण दोन गोष्टी याच्यामध्ये बघितल्या पाहिजे. महायुतीमध्ये दोन पक्ष ॲडिशनल आहेत, एक शिवसेना एकनाथ शिंदे यांची, दुसरी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस. आणि मागच्या वेळेला 2014-2019 फक्त ठाकरे यांची शिवसेना त्यांच्याबरोबर होती, यावेळेला एक असली अजित पवार किंवा असली राष्ट्रवादी त्यांच्या बाजूला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे सर्वे जे त्यांच्या बाजूने यायला पाहिजे होतं त्यांनी तर मिशन 45 कम्प्लीट केलं पाहिजे. एकलं तर जर एक पक्ष त्यांच्याकडे असली पक्ष नरेंद्र मोदी यांच्या सांगण्याप्रमाणे असेल तर एक मिशन 45 त्यांचं कम्प्लीट व्हायला पाहिजे होतं, पण ते सर्वेमधून तरी होताना दिसत नाही, जसं आपण 26 आकडा मला महायुतीसाठी सांगतायत. आणि दुसरं महत्त्वाचं, हे तिघी पक्ष वेगळ्या कारणांनी एकत्र आले पण ते शरीराने एकत्र आहेत, मला असं वाटतं ते मनाने एकत्र अजून झाले नाही. आणि देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनीसुद्धा बोलून दाखवलं की शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर त्यांची भावनिक युती आहे आणि अजित पवार यांच्याबरोबर राजकीय युती आहे. आणि त्यांनी मान्यसुद्धा केलं की अजित पवारबरोबरच्या युती मध्ये मिलन होताना खूप अडचणी आल्या किंवा वेळ लागला. आता हा वेळ त्यांना मग तो जो लागला तो डॅमेजिंग होतोय का इलेक्शनमध्ये हे सुद्धा बघणं महत्त्वाचं. कारण की छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलं ते फारसं त्यांच्यासाठी लाभदायक नव्हतं, जसं शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुप्त लाट किंवा त्यांची सहानुभूती आहे म्हणणं किंवा 400 पारच्या नाराने एक महायुतीचं किंवा संविधान बदल या नाराने भारतीय जनता पार्टीत थोडं डॅमेज होणं किंवा मध्यंतरी मनुस्मृती आणू नका म्हणून सांगणं, अशा सर्व गोष्टी जर त्या बोलत असतील तर मला असं वाटतं की राजकीय नेते खूप हुशार असतात, त्यांना हवेचा कल कुठल्या बाजूने हे कळत असतो आणि त्याच्यातून ते काही त्यांचे वक्तव्य आले आहेत का, किंवा आता म्हणजे विधानसभेची निवडणूक तर अजून वेळ आहे, लोकसभेची निवडणूक निकालसुद्धा आले नाही, त्याच्या अगोदरच 80-90 जागा विधानसभेच्या मागणं आणि आम्हाला तसं प्रॉमिस दिले भारतीय जनता पार्टीचं सांगणं हे कुठलं द्योतक आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मोठा मोठी आपण जर ओव्हरऑल विचार केला तर महाविकास आघाडी हे जास्त मला जेलिंग ह्या इलेक्शनमध्ये वाटले. किती जागा वाटतात तुम्हाला महाविकास आघाडीच्या? ह्या सर्वेनुसार जर आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडी 25-26 टप्पा गाठते, तुमचं काय मत आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत? बघा, आपण थोडं कॅल्क्युलेटिवली याचा विचार केला, 2019 पुलवामा झालं होतं, पुलवामा झालं असताना विरोधकांना 6 जागा मिळाल्या होत्या आणि 9 जागा वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षामुळे त्यांच्या हारल्या होत्या. अशोक चव्हाण असेल, सुशील कुमार शिंदे असतील किंवा अनेक अशा 9 जागा होत्या, 9 आणि 6 टोटल होतात 15. ते पुलवामा झाले असताना, जर पुलवामा जरी झाला होता
आणि वंचित जर आघाडी राहिली नसती तर 15 जागा त्यांना मिनिमम त्यावेळेला मिळाल्या असत्या. तर 2024 पुलवामा आहे का? नाही आहे. 2024 शेतकरी खुश आहेत का? नाही आहेत. 2024 बेरोजगारीचा हा प्रश्न निर्माण मोठा झाला आहे का? झाला आहे. त्याच्यामुळे शेतकरी आणि त्याचं अजून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलन ह्याच्यावरती झालेला पोलराइज मराठा आणि संविधान बचाव आणि रिझर्वेशन जाऊ शकतं या भीतीने कन्सोलिडेट झालेला दलित आणि मागासवर्ग आणि मुस्लिम हे तीन जे वेगळ्या यु नो घटक आहेत आणि त्यांचे वेगळी स्वतःची एक आयडेंटिटी आहे. दलितांची एक वेगळी आयडेंटिटी आहे, मराठ्यांची वेगळी आयडेंटिटी आणि मुस्लिमांची वेगळी आयडेंटिटी आहे. हे तीन जर मेजर 30-32% मराठा आहेत महाराष्ट्रामध्ये, 10% SC ST आपण जरी पकडले आणि 10% मुस्लिम पकडले म्हणजे जवळजवळ 50% हा जो वोट शेअरचा भाग असतो म्हणतो तो पॉप्युलेशनचा तो विरोधात आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडी मिनिमम यु नो 24 जागा त्यांना मिळायला पाहिजे. आणि जर काही जागांवरती खूप कट टू कट नेकॅननेक खूप क्लोज कॉलची फाईट झाली आहे अशा जागांवरती जर फ्लिप झालं तर 30 जागांपर्यंत ते जाऊ शकतात. आणि महायुती मला असं वाटतं ते मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 24 जागांपर्यंत ते येऊ शकतात, कारण की त्यांच्यामध्ये अनेक ट्रोजन हॉर्सेस होते. आणि तसं बघायला गेलं तर आपण जनरल जरी लोकांना विचारलं यावेळेला वातावरण काय आहे तर ह्यावेळेला थोडी मोठ्या प्रमाणात अँटी इनकमबन्सी फॅक्टर प्रत्येक लोक बोलत होते म्हणजे जनरल परसेप्शनने. महाराष्ट्रात ते उघडपणे चित्र दिसत होतं. हो, महाराष्ट्रात ते उघडपणे दिसत होतं. आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या सभांना गर्दी, आदित्य ठाकरे यांच्या सभांना गर्दी, शरद पवारबद्दल असलेली सहानुभूती, किंवा काँग्रेसने जो 2019 विधानसभेचे इलेक्शन झालं होतं त्यांना 44 जागा मिळाल्या होत्या, 44 20 जागा फक्त विदर्भाने दिल्या होत्या काँग्रेसला. त्याच्यामुळे विदर्भ ही काँग्रेसचं एक यु नो बालेकिल्ला आहे आणि तो भारतीय जनता पार्टीने मध्यातल्या काळामध्ये त्यांच्याकडे खेचला, पण ती त्यांची नॅचरल ग्राउंड आहे. ती ग्राउंड पुन्हा येते का? जसं कुणबी तिथं DMK नावाचा एक फॅक्टर खूप चालला होता, म्हणजे दलित मुस्लिम आणि कुणबी यांचं कन्सल्टेशन खूप मोठ्या प्रमाणात तिथं झालं होतं, कारण कुणबी जो समाज आहे मराठाचा सबकास्ट तो विदर्भात सर्वात मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या पद्धतीने किंवा प्रमाणात त्यांना एक प्रतिनिधित्व सरकारमध्ये पाहिजे ते अजिबात मिळालं नसल्यामुळे तो समाज दुःखी होता, दलित दुःखी होते आणि मुस्लिम ही मोठ्या प्रमाणात दुःखी होते. आणि OBC धनगर असेल त्यांना रिझर्वेशन मिळालं नाही तोसुद्धा दुःखी होता. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की आता TV9 जो एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला 25 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत आणि महायुतीला जवळपास 22-1 अपक्ष जागा आहे यामध्ये. तुमचं जे अनुमान होतं ते 25-30 महाविकास आघाडी, 24-30 आणि महायुती 18-24, म्हणजे कट टू कट फाईट झाली तर 50-50 आहे असं आपण या क्षणाला म्हणू शकतो. इन अ वर्स्ट सिनॅरिओ 50-50 तर ॲटलीस्ट झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. तेच 50-50 म्हणजे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी. आपण महाराष्ट्रातील काही जागांबद्दल 48 जागांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं किंवा तुम्ही त्या मतदारसंघातील काही लोकांशी बोलला असाल, आपण एकेका मतदारसंघाच्या बाबतीत कोण विजयी होऊ शकतं किंवा कुठचा पक्ष विजयी होऊ शकतो याचा एक हे अंदाज घेऊया. रामटेकमध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाची तिथे सीट लागू शकते? रामटेकमध्ये बघा ती बर्वे बाई होती, त्या बाईचं डिस्क्वालिफिकेशन झालं, तिला SC जे सर्टिफिकेट होतं ते कोर्टाने पण तिला न्याय मिळाला नाही. आणि खाली पण निवडणुकीच्या म्हणजे ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या सर्टिफिकेटवरती SC रिझर्ववरती नागपूरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या आणि त्या सर्टिफिकेट त्यांना लोकसभेची निवडणूक लढण्यास मनाई करण्यात आली, कारण की जे सोशल जस्टिस जे डिपार्टमेंट असतं कास्ट व्हॅलिडिटी करतं ते सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांचं सरकारने ते केलं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक सहानुभूती त्या बाईबद्दल निर्माण झाली होती. पण तिच्या जागेवरती तिचा नवरा श्यामकुमार बर्वे यांना तिकीट देण्यात आलं काँग्रेसचं. आणि तिथंसुद्धा शिंदे सेनेने जो त्यांचा ओरिजिनल कॅन्डिडेट होता त्याचं तिकीट नाकारलं. नंतर काँग्रेसमधून आलेला राजू पारवे यांना तिकीट देण्यात आलं, त्याच्यामुळे जे ओरिजिनल काही जे लोक होते ते नाराज झाले. त्याच्यामुळे ही फाईट मला असं वाटतं तिथं सर्वात जास्ती प्रेस्टिजचा इश्यू झाला होता सुनील केदार यांनी केला होता. सुनील केदार वर्सेस बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील अशी निवडणूक होती त्या वरच्या टप्प्यात आपण जर बघितलं. मला असं वाटतं ती खूप क्लोज कॉलची निवडणूक आहे, ती पण मी 50-50 असं मानतो.
पण आपण तिघी मातब्बर जे इलेक्शन मॅनेजर मी त्यांना म्हणत असतो चांगल्या पद्धतीने, फडणवीस असेल किंवा शिंदे असेल, तर ती जागा मला असं वाटतं जर फ्लिप झाली तर ती शिवसेने म्हणजे महायुतीकडे जाऊ शकते. नागपूरच्या बाबतीत काय, फक्त विजयी कोण होईल सांगा, आपण एक्सप्लेनेशन 48 जागांचा करू शकत नाही. नागपूरमध्ये नितीन गडकरी विजयी होऊ शकतात की काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी होऊ शकतात? नाही, यावेळेला विकास ठाकरेंनी जसं मी DMK फॅक्टर बोललो ना, तर ते स्वतः कुणबी समाजामधून येतात, काँग्रेसचे आमदार आहेत, जिल्हा म्हणजे नागपूर सिटीचे ते अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे मेयर राहिलेत, त्याच्यामुळे त्यांचं चांगलं प्राबल्य आहे. त्यांनी फाईट खूप जोरदार दिली आणि नितीन गडकरी जे म्हणत होते की मी माझ्या बाल्कनीच्या खाली उतरणार नाही, मी खूप मोठे विकास कामं केले आणि ज्यांना माझ्या विकास कामावरती मतदान करायचं असेल त्यांनी बिंदास करा, मी अजिबात लोकांपुढे जाणार नाही. त्या नितीन गडकरींवरसुद्धा बाल्कनीच्या खाली उतरावं लागलं आणि गल्लोगल्ली उन्हामध्ये 42 डिग्रीमध्ये फिरावं लागलं. यावरनं ती निवडणूक किती चुरशीस झाली हे कळतं. पण नितीन गडकरी यांचा लिबरल चेहरा किंवा सर्व समाज असं नेतृत्व ते प्रेझेंट करतात, त्याच्यामुळे ते मला असं वाटतं दलित आणि थोडेफार मुस्लिम मतांमध्ये ते सेंध मारी करू शकतात. ते झालं तर त्यांचा एज त्यांचा नितीन गडकरी यांना त्या मतदारसंघात आहे. भंडारा गोंदियामध्ये कोण विजयी होईल, भाजप की काँग्रेस? भंडारा गोंदियाची निवडणूक ही नाना पटोले यांच्यासाठी प्रेस्टिजियस होती. तिथं ॲक्च्युली काँग्रेस हायकमांड किंवा काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना उभं राहण्याविषयी त्यांना सांगण्यात आलं होतं. पण पटोले यांचं असं म्हणणं होतं की ते जर तिथं उभे राहिले तर महाराष्ट्रात कॅम्पेन कोण करेल असा त्यांचा प्रश्न होता. आपण बघितलं त्यांनी महाराष्ट्रात किती कॅम्पेन केलं, त्या जागेवरतीसुद्धा मला असं वाटतं की तिथं जर नाना स्वतः उभे राहिले असते तर तिथं थोडं वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. त्याच्यामुळे ती कट्टुकट्टी इलेक्शन आहे, पण तरीसुद्धा मला तिथं एज हा भारतीय जनता पार्टीलाच दिसतो. चंद्रपूरचं काय? चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि आपले प्रतिभा दानोरकर, आणि 2019 जी निवडणूक झाली होती त्या निवडणूकमध्ये तीच एक जागा होती, बालू दानोरकर, ते प्रतिभा पाटील आपले दानोरकर यांचे पती, ते आता सध्या आहेत नाही, ते जिंकले होते, एकच जागा जिंकली होती काँग्रेस महाराष्ट्र, आणि ती एकच जागा होती. ते कुणबी समाजामधून येतात आणि त्यांचं मोठं प्राबल्य त्या समाजामध्ये, आणि सुधीर भाऊंनीसुद्धा खाजगीमध्ये लोकांना सांगितलं की निवडणूक खूप कठीण आहे, टफ आहे जिंकणं तसं, आणि त्या महिलाबद्दल खूप मोठी सहानुभूती आणि कुणबी दलित किंवा बाकी समाजाचं कन्सोलिडेशन, म्हणून मला असं वाटतं की ती जागा काँग्रेस मागच्याला सर्व काही नसताना जर जिंकू शकते तर ह्यावेळेला ती जिंकायला काही हरकत नाही. गडचिरोलीच्या बाबतीत काही, चिमूरच्या जागेत ST राखीव जागा ही, गडचिरोलीमध्ये ती जागा विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे आमदार आहेत आणि विरोधी पक्षनेता आहेत त्यांची वरती जबाबदारी दिली होती, आणि अशोक नेते तिथं भाजपकडून आहेत, आणि दुसरं जे उमेदवार आहेत काँग्रेसकडून त्यांनी PhD केले गांधी या सब्जेक्टवरती, आणि त्यांचं पण चांगलं प्राबल्य तिथे आहे. आणि स्वतः विजय वडेट्टीवार यांनी एक ती निवडणूक आपल्या हातात घेतली होती, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना तिथं चांगला पाठिंबा पण मिळत होता. मीही गेलो होतो, काही आपले पत्रकार गेले होते, दूरदूरपर्यंत काँग्रेसचे लोक त्यांना भेटत होते किंवा काँग्रेस इथं आहे असं सांगत होते, म्हणून मला असं वाटतं ती जागासुद्धा काँग्रेसला जाऊ शकते. बुलढाण्यात काय, ठाकरेगड विरुद्ध शिंदेगड? त्या ठिकाणी बुलढाण्यामध्ये तिरंगी झाले, तुपकरसुद्धा तिथं उभे होते, अपक्ष होते, त्यांनीसुद्धा मला असं वाटतं चांगले मतदान ते घेऊ शकतात. शेतकऱ्यांचा मोठा तिथं त्यांना सपोर्ट मिळत होता. आता ह्या तिरंगी लढतीमध्ये काय होतं, पण आपण जर बघितलं की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खूप मोठी सहानुभूती महाराष्ट्रात आहे ती दिसत होती, आणि त्याचा फायदा मला असं वाटतं की जे त्यांचं मतदार असेल ठाकरेकडे ती जागा जायला काही तशी घासून होईल, पण थोड्या मताने ठाकरेकडे ती जागा जाऊ शकते. अमरावतीचं काय, अमरावतीत सुद्धा हीच परिस्थिती आहे, तिरंगी लढत आहे? अमरावतीत सुद्धा तिरंगी लढत आहे. ज्या हनुमान चालीसवाल्या ज्या बाई आहेत राणाबाई, तर त्यांना माहीर आहेत ते, म्हणजे मागच्या वेळेला शरद पवार गटाकडून ते उभे राहिले आणि ती जागा इंडिपेंडंट त्यांनी जिंकली होती, त्यावेळेला काँग्रेस नाही म्हणत असताना. यावेळेला ते इलेक्शन तिकडून जिंकली, लगेच भारतीय जनता पार्टीकडे ते गेलं आणि त्यांनी चांगली बॅटिंग, म्हणजे भाजपचे खासदारनीसुद्धा एवढी बॅटिंग त्यांच्यासाठी पक्षासाठी लढवली नसेल एवढी बॅटिंग त्यांनी ते BJP केली अनेक मुद्द्यांवरती, म्हणून तिथं बच्चू कडू त्यांच्या विरोधात उभे राहिले. आता काही तिथं मतमतांतर आहेत, काहींचं असं म्हणणं आहे की बच्चू कडूने उमेदवार उभे केल्यामुळे दोन आमदार बच्चू कडेचे आहेत,
तिथं दोन आमदार काँग्रेसचे आहेत, एक आमदार स्वतः राणा आहे आणि एक अपक्ष काहीतरी आमदार आहे त्या ठिकाणी. तसं बघायला तुल्यबळ तसं बघायला ती बाई एकच आमदाराचा तसा पाठिंबा आहे, पण हिंदुत्वाची वोट बँक किंवा त्यांचं जो आदिवासी किंवा जो मालन्यूट्रिशनसाठी प्रसिद्ध असणारा जो भाग आहे मेळघाट, ते मेळघाटवरती त्यांचं हां तिथं त्या साड्या वाटल्या, त्यांचं खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती की कमी प्रतीच्या साड्या वाटल्या वगैरे, म्हणून त्यांनी अगोदरच काही मोठं काम केलेलं त्या ठिकाणी दिसतं. म्हणून मला असं वाटतं की जर आपण कागदो हिशोब जरी केला या सगळ्या गोष्टींच्या, बच्चूकडूनही जर राणाबाईंचं मतदान खाल्लं असेल, जे कारण की ते सुद्धा महायुतीचे घटक आहेत, तर ती जागा बलवंत वानखेडे यांना ती जाऊ शकते, कारण की राहुल गांधीची सभासुद्धा खूप मोठा तिथं प्रतिसाद मिळाला होता आणि यशोमती ठाकूर यांनी ती प्रचाराची धुरा त्यांनी घेतली होती त्या मतदारसंघामध्ये, आणि यशोमती ठाकूर यांचं मंत्री होत्या महिला आणि बाल विकास आणि त्यांचं चांगलं प्राबल्यसुद्धा आहे, आणि बलवंत वानखेडे एक चांगले उमेदवार म्हणून, एक डिसंट एक उमेदवार म्हणून त्यांची सुद्धा एक मोठी ओळख आहे. अकोल्यात सुद्धा तिरंगी लढतच आहे, भाजप काँग्रेस आणि वंचित, प्रकाश आंबेडकर स्वतः लढत आहेत. अकोल्यात काय चित्र वाटतं तुम्हाला? अकोल्याची निवडणूक खूप इंटरेस्टिंग आहे. दरवेळेला काय असायचं की काँग्रेस जनरली मुस्लिम कॅन्डिडेट देऊन द्यायचा, त्याच्यामुळे मराठा किंवा कुणबी जे वोट असायचे भारतीय जनता पार्टीकडे जायचं, आणि दलित आणि थोडेफार इतर मतदान ओबीसी वगैरे आंबेडकर यांना मिळायचं, आणि त्याच्यातून तिरंगी लढतीतून भारतीय जनता पार्टीचा विजय हा सहज होऊन जायचं. पण ह्यावेळेला पहिल्यांदा काँग्रेसने बऱ्याच वर्षानंतर मराठा कुणबी असा उमेदवार दिला, अभिजित पाटील, डॉक्टर अभिजित पाटील. मागच्या वेळेला सुद्धा त्यांची उमेदवारी ठरली होती, पण त्यांचं RSS कनेक्शन पेपरामध्ये आलं, न्यूजपेपरमध्ये आलं किंवा मीडियामध्ये आलं, म्हणून त्यांना 11th hour त्यांना तिकीट कॅन्सल झालं, आणि तरीसुद्धा ते काँग्रेसमध्ये राहिले आणि समाजसेवा त्यांनी डॉक्टरीच्या माध्यमातून चालू ठेवली. मीसुद्धा अकोल्यात अनेक वेळा गेलेलो आहे, माझे काही मित्र राहतात ते त्या ठिकाणी, तर अभिजित पाटील यांचं चांगलं तिथं नाव आहे किंवा कर्तृत्व लोक सांगतात, आणि ते स्वतः मराठा कुणबी या समाजून आल्यामुळे ते मराठ्यांची जरी त्यांनी 50% मतं घेतली जे BJP पूर्णपणे घ्यायची, तिथं जर डिव्हिजन केलं आणि मुस्लिम मतदारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या मतदारसंघामध्ये, आणि थोडेफार बॅकवर्ड आणि दलित जर घेतलं, तर त्यांचा विजय मला असं वाटतं की सुकर होऊ शकतो, आणि ती मला जागा त्यांच्यासाठी थोडं एज वाटते त्या ठिकाणी. हिंगोलीमध्ये ठाकरेगड जिंकेल की शिंदेगड जिंकेल? मला असं हिंगोलीमध्ये ठाकरेगड जिंकेल, कारण की त्या ठिकाणी शिवसेनेची सुद्धा जागा होती आणि शिवसेनेचे जे खासदार होते हेमंत पाटील यांना तिथं तिकीट दिलं नाही आणि दुसरीकडे त्यांच्या मिसेसला तिकीट दिलं, त्याच्यामुळे ऑलरेडी शिवसेनेतला मानणारा किंवा उद्धव ठाकरे मानणारा मोठा वर्ग हा हिंगोली या भागामध्ये, म्हणून ती जागा ठाकरेकडे जाऊ शकते. परभणीचं काय, महादेव जानकर की शिवसेना ठाकरेगट? परभणीमध्ये महादेव जानकर जे अजित पवार यांच्या गटाच्या याने जे 5 जागा मिळाल्या होत्या, म्हणजे अजित पवारला 4 आणि ती एक महादेव जानकर रासपला एक जागा महायुतीमधून देण्यात आली होती. त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे OBC कन्सोलिडेशन खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं मराठा रिझर्वेशनच्या या दरम्यानमध्ये, आणि धनगर आणि वंजारी कम्युनिटी खूप कन्सोलिडेट झाल्या होत्या, आणि बऱ्यापैकी त्यांनी दलित आणि मुस्लिममध्ये सुद्धा तिथल्या लीडरशिपच्या माध्यमातून सेंधमारी केली होती, आणि ती जागा रासप किंवा महादेव जानकर जिंकणार अशी चित्र निर्माण झालं होतं. पण तिथं नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्या ठिकाणी, त्या सभेनंतर मुस्लिम जो मतदार त्यांच्याकडे जानकरकडे आकृष्ट झाला होता तो तिथून खसकला, दलित खसकले, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती जागा जी येणारी होती महायुतीकडे ती पुन्हा टर्न झाली आणि ती ठाकरे गटाकडे येऊ शकते. आपण 10 जागांचा आता कोण जिंकणार कोण जिंकेल हे सांगितलं आणि त्याचं विश्लेषण केलं, मात्र आता इथून पुढचे आहे ते आपण रॅपिड फायरच्या ह्याच्यामध्ये जाऊया. वर्ध्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, वर्ध्यामध्ये कोण जिंकेल? वर्ध्यामध्ये तिथं मला असं वाटतं NCPचे भाजप त्यांचा जो काळे शरद काळे तिथून जे काँग्रेसचे माजी अमर काळे ते आमदार होते, ते एक मोठं घराणं त्या मतदारसंघामध्ये आहे, आणि त्यांचा यावेळेला विदर्भामध्ये असे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं इन्क्लुडिंग भारतीय जनता पार्टी, काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात जर त्या ठिकाणी काँग्रेस उभे राहिलं असतं तर अजून जास्त फायदा झाला असता. पण अमर काळेबद्दल स्वतःबद्दल त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती त्या मतदारसंघात आहे, म्हणून मला असं वाटतं की शरद पवारची ती जागा ते काढू शकतात. त्या नांदेडमध्ये काय, नांदेडमध्ये ही पण खूप चुरशीची लढाई आहे. अशोक चव्हाण चर्चेत झाले, म्हणजे चिखलीकर जरी प्रतापराव उभे होते किंवा इकडे आपले दुसरे काँग्रेसचे उभे होते, पण चर्चा ही अशोक चव्हाण पुरतीच भोवतीच घुमली,
त्याच्यामुळे तिथं मला असं वाटतं की चव्हाण कितीही जरी असलं तरी ते एक इलेक्शन मॅनेज करण्यामध्ये यशस्वी आहे. 11th hour त्यांनी खूप 2 दिवसाअगोदर खूप मोठं कामं केली, नांदेडमध्ये लोकांचं जनसंपर्क वाढवला आणि त्याच्यातून तुझी जागा निसट्टे याने भारतीय जनता पार्टीकडे ते खेचू शकतात असं मला वाटतं. यवतमाळमध्ये काय शिंदेगड की ठाकरेगड? यवतमाळमध्ये मला वाटतं ठाकरेगड. हां, राजश्री पाटील नवख्या उमेदवार होत्या आणि संजय देशमुख आणि त्या आपल्या भावना गडवी गवडी त्यांचं तिकीट नाकारलं होतं, त्याच्यामुळे ते काही प्रचारात त्या पाहिजे पाहिजेप्रमाणे फिरकल्या नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की देशमुखच तिथं ठाकरे गटाचे विजय होतील. रायगड खरं तर ही पण एक हॉट सीट म्हणू शकतो. सुनील तटकरे की आनंद गीते? बघा, मागच्या वेळेला सुनील तटकरे यांनी मला वाटतं काही थोड्या 10-11 हजार मतांनी 10-20 हजार मतांनी ती जागा जिंकली होती आणि तिथं मुस्लिम श्रीवर्धनमध्ये मुस्लिम मतं खूप निर्णायक आहेत त्या ठिकाणी आणि मराठा मतंसुद्धा. मला वाटतं यावेळेला त्यांच्याबरोबर शरद पवार नसल्यामुळे मराठा मतांमुळे थोडा फरक पडू शकतो, पण मुस्लिम मतांसाठी त्यांनी जे काही माजी मुख्यमंत्री होते आपले महाराष्ट्राचे अंतुले यांच्या मुलाला शेवटच्या क्षणी आपल्याकडे घेऊन काही प्रमाणात मुस्लिम मतं खेचण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि म्हणून ती अटीतटीची लढाई तिथं झाली होती की गीते काही प्रमाणात तिथं कमी पडले असं बोललं जातं. म्हणून मला असं वाटतं निसट्ट विजय जर राष्ट्रवादीची जागा आली तर ती सुनील तटकरेची असेल असं मला वाटतं जर एक जागा आली तर. बारामतीत काय सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे? ही तर मला वाटतं मोस्ट वॉच किंवा हायली फॉट बॅटल या पद्धतीने ही जागा होती. तिथं सुनेत्रा पवार अजित पवार यांनी खूप मोठा प्रेस्टिज इश्यू केला. मुलगा पडल्यानंतर सुद्धा बायकोला उभं करणं म्हणजे अजित पवार यांची डेअरिंग मानली पाहिजे की त्यांचे गट हे खूप मोठे आहेत, आपण त्याला एक सॅल्यूट केला पाहिजे. आणि त्याच्यातून शरद पवार आपल्या काकाच्या मुलीला एक चॅलेंज देणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट अजित पवारांनी केली. त्यांनी रात्री मध्यरात्री बँक कशी चालू होती किंवा लोकांच्या साखर कारखान्याचे पैसे कसे त्या रात्रीत फटाफट आले आणि किती वाढीव आले हे सुद्धा चर्चा बारामतीमध्ये होती. किंवा अनेक तुम्ही मत द्या नाहीतर आम्ही निधी देणार नाही हे सुद्धा वक्तव्य अजित पवारांचे गाजले. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिवतारे असतील, विजय शिवतारे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील किंवा अनेक जे काही नाराज लोक होते त्यांच्यापासून झालेले त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचं काम केलं. पण ओव्हरऑल त्या मतदारसंघाचा मागोवा घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांना जे आहे कारण की भोर आणि पुरंदर या भागामध्ये त्यांना एक मोठं लीड मिळण्याची शक्यता आहे. ते लीड बारामती असं किंवा इंदापूर असं या ठिकाणी कमी होऊ शकत नाही किंवा तेवढं मार्जिन ते क्रॉस करण्याचं कठीण आहे मला त्याच्यामुळे मला वाटतं की आणि त्या तो मतदार तो सजग आहे बारामतीतला म्हणून तो सुप्रिया सुळे यांना येज तिथे. धाराशिवमध्ये काय भाजप की ठाकरे गट? अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर? मला वाटतं ओमराजे निंबाळकर. तिथं सर्वात जास्ती वन ऑफ द हायस्ट मार्जिन जे असं म्हणतो एखाद्या सीटला ते ठाकरे गटाचं ओमराजे निंबाळकर यांना हायस्ट मार्जिन असणारच ते सीट असेल मला असं वाटतं. लातूरमध्ये काय? लातूरमध्ये काय होईल कारण काय लातूर जर आपण पाहायला गेलं भाजप विरुद्ध काँग्रेस आहे. तिथे शिवाजी कालगे म्हणून ते ऑप्टोमॉलॉजिस्ट आहेत आणि ह्यावेळेला लातूरची निवडणूक खूप महत्त्वाची होती. देशमुख पूर्ण फॅमिली म्हणजे विलासराव देशमुख यांच्या मिसेस पासून तर धीरज देशमुख असतील, अमित देशमुख असतील यांनी सकाळ दुपार संध्याकाळ तिघी वेळ प्रचार केला. ते मागच्या वेळच्या इलेक्शनमध्ये एवढे फिरले नव्हते. यावेळेला त्यांनी हेलिकॉप्टर घेऊन सर्व मतदारसंघ पिंजून काढला, आजूबाजूलासुद्धा कॅम्पेनला केलं आणि एक सिस्टमॅटिक व्यवहार रचना करून त्यांनी कॅम्पेन केलं. म्हणून मला असं वाटतं शिवाजी कालगे यांचा विजय तिथं यावेळेला होऊ शकतो. साताऱ्यात काय होईल? साताऱ्यात मला असं वाटतं तिथं शशिकांत शिंदे हे निवडून शकतो. उदयनराजे ऑलरेडी मागच्या इलेक्शनमध्ये पडले होते बाय इलेक्शनमध्ये आणि ते ऑलरेडी राज्यसभा मेंबर होते तर लोकांनी त्यांना पुन्हा खासदार त्यांना कशाला खासदार करा असं सुद्धा एक तिथं प्रश्न निर्माण झाला. आणि सातारा मतदारसंघची जरा इतिहास आपण बघितला शरद पवारांना नेहमी साथ देणारा म्हणून हा जिल्हा म्हणून ओळखला जातो यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा. म्हणून मला असं वाटतं की तिथंसुद्धा चांगल्या कम्फर्टेबल मार्जिनने शशिकांत शिंदे कारण की त्यांच्यावरती केस करण्यात आली होती जे APMC घोटाळा किंवा त्यांना जेलमध्ये टाकून त्याची एक वेगळी अजून सहानुभूती त्यांच्या बाजून निर्माण झाली होती. शशिकांत शिंदे माडामध्ये काय होईल कारण का ही पण सीट मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकरशी होते? माडा ॲक्च्युली तो EP सेंटर झाला वेस्टर्न महाराष्ट्राचं इलेक्शन फिरवण्याचं. तिथून सर्व चक्र फिरली आणि इलेक्शनांचे तिथं जसं आपण कंपनं म्हणतो ना इतर मतदारसंघांना त्याची दिसली. धरेशील मोहिते पाटील जे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे मागच्या इलेक्शनमध्ये रणजित नाईक निंबाळकर यांना अकलूज आणि त्यांचा जो भाग आहे तिथून 1 लाखांनी मताधिक्य दिलं होतं BJPला
आज ते स्वतः उमेदवार असल्यामुळे ते मताधिक्य त्यांना मिळणार नाही, ते मताधिक्य राहिले नसतं तर ते निंबाळकर पडले असते. म्हणून मला असं वाटतं की धैर्यशील मोहिते पाटील, नंतर उत्तम जानकर जे धनगर समाजाचे नेते आहेत, आणि जे जुने अजित पवारमुळे दुरावलेले लोक होते, नेते होते त्या भागातले, ते लोक पुन्हा ते नेते पुन्हा शरद पवार यांच्याकडे आले, आणि त्याच्यामुळे ते मला नाही वाटत त्या जागेवरती काही एवढा प्रॉब्लेम, कारण की शरद पवारांचा मानणारा तसा मतदारसंघ आहे माडा. सोलापूरमध्ये काय प्रणिती शिंदे की राम सातपुते? सोलापूर पण इंटरेस्टिंग फाईट होती. मागच्या वेळेला प्रकाश आंबेडकर स्वतः उभे होते, 2.5 लाख समथिंग त्यांनी मतं हल्ली होती, त्या घेतली होती त्या मतदारसंघात. यावेळेला तिथं वंचितचा कुठलाही घटक नव्हता, MIM घटक नव्हता. नंतर कम्युनिस्टचे जे नरसया आडाम आहेत त्यांनी पाठिंबा दर्शवला प्रणिती शिंदे यांना. आणि मला असं वाटतं की विजयसाई मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये आल्यानंतर त्याचंसुद्धा रिफ्लेक्शन त्या मतदारसंघात होईल. आणि दुसरं, राम सातपुते जे BJP आमदार आहेत ते बीडचे आहेत मूळचे, म्हणून बाहेरचा वर्चस्व आतला, अशीसुद्धा एक तिथे एक नॅरेटिव्ह डेव्हलप झाली. आणि सुशीलकुमार, शरद पवार आणि मोहिते पाटील, जुनं ते त्रिकूट होतं, ते त्रिकूटाचा फायदा त्या त्या वेस्टर्न महाराष्ट्राचा खूप प्रभाव आहे त्या काही मतदारसंघामध्ये, ते पुन्हा मला वाटतं रिजुविनेट झालं आणि त्याचा फायदा प्रणितीला होऊ शकतो. सांगलीत काय होईल, भाजप जिंकेल, ठाकरेगड जिंकेल की अपक्ष जिंकेल? फक्त जिंकणाऱ्या उमेदवाराचं किंवा जो आघाडीवर राहू शकतो त्या उमेदवाराचं नाव? विशाल पाटील असेल तिथं, कारण की विशाल पाटीलला तिकीट न दिल्यामुळे किंवा विशाल पाटील तिकीट मिळणार म्हणून त्याची एवढी आवाज आली, म्हणजे तिथं दुसरा उमेदवार कोण याचीसुद्धा लोकांना मला विसर पडला असेल. फक्त विशाल पाटीलच नाव चर्चेत चालू होतं, म्हणून आपसुक त्यांना मला असं वाटतं की मोठी सहानुभूती मिळाली. आणि अक्रॉस द पार्टी, म्हणजे BJP असेल, काँग्रेस असेल, सर्वांनी त्यांना मदत केल्याचं तिथं दिसतं. म्हणजे अपक्ष निवडून येऊ शकतो. हातकणंगलेमध्ये काय होऊ शकतं? हातकणंगलेमध्ये मला वाटतं उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील जे आहेत ते निवडून येऊ शकतात, त्यांची इमेज चांगली आहे आणि त्यांच्याबद्दल एक उद्धव ठाकरे यांची सहानुभूती. राजू शेट्टी आहेत पण त्यांचे शेतकरी आंदोलन खूप मागे पडले किंवा पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट आले, त्याच्यामुळे ते सुद्धा फाईटमध्ये एवढ्या प्रमाणात नसतील, म्हणून मला असं वाटतं की ती जागा उद्धव ठाकरे कडे जाऊ. सोलापूरात काय संजय म्हणली की शाहू महाराज? शाहू महाराज सर्वात जास्त पहिलं तिकीट जे जाहीर झालं ते शाहू महाराजांचं झालं, आणि त्याच्यामुळे एक वेगळा मेसेज महाराष्ट्र आणि भारतामध्ये देण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला, जे शाहू फुले आंबेडकर मानणाऱ्या विचारांना. शाहू महाराजांनी खूप आघाडी घेतली होती सुरुवातीच्या काळामध्ये, पण नंतर मांडली किंवा एकनाथ शिंदे स्वतः 4-5 दिवस त्या मतदारसंघात ठाण मांडून होते. पण दुसरीकडे सतेज पाटील ज्यांनी धुरा सांभाळली होती मतदान आपलं याची इलेक्शन कॅम्पेन किंवा त्यांनी त्यांचं टेक्नो किंवा एक स्ट्रॅटेजी जोरदार असते, म्हणून मला असं वाटतं की शाहू महाराज तिथं विजय होतील. काही एक मोठी सहानुभूती तिथं मराठा आणि मुस्लिम कन्सोलिडेशन हा सुद्धा एक मोठा फॅक्टर आहे. रत्नागिरीत काय भाजपचे नारायण राणे की ठाकरेगडाचे विनायक राऊत? मला असं वाटतं ही पण खूप ट्रिकी अशी फाईट आहे. नारायण राणेसाठी ही अस्तित्व त्यांच्या वेळेला अनेक वेळा त्यांना अस्तित्वाची फाईट करावी लागली, ही सुद्धा त्यातली एक फाईट आहे. आणि विनायक राऊत, नारायण राणे मंत्री होते त्याच्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आणि साधन सामुग्री हा खूप त्यांची मोठी जमेची बाजू होती, त्याच्यामुळे ही फाईट खूप टफ होऊ शकते. पण मला असं वाटतं की जर आपण उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचं नातं आणि इतिहास बघितला तर ती ठाकरे गटाकडे सीट जाण्यास मला काही अडचण होईल, मतांचा थोडाफार फरक असू शकतो, कारण की राणेसुद्धा खूप मातब्बर आहेत, ते सुद्धा चांगली फाईट देतील. रावेरमध्ये काय होईल? हां, रावेर खूप इंटरेस्टिंग असा मतदारसंघ आहे. हा तसा सुरुवातीच्या काळामध्ये लेवा पाटील बहुल असा मतदारसंघ होता. तिथं आत्तापर्यंत हिस्ट्री की लेवा पाटीलच खासदार निवडून आले आहेत, जावडे असतील किंवा रक्षा खडसे असतील किंवा बाकीचे जे नेते असतील. पण यावेळेला शरद पवार यांनी श्रीराम पाटील यांना तिथं तिकीट दिलं, आणि तिथं मराठासुद्धा 4 लाख आहे, 3 लाख 3.5 लाख मुस्लिम आहेत, 3-1 लाख लेवा आणि गुजर समाज तिथे आहे. जर मराठ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात कन्सोलिडेशन झालं असेल तर ती खरंच कॉन्टेस्टमध्ये येऊ शकते. पण खडसेंचं एक वेगळं वलय त्या भागामध्ये एकनाथ खडसे, आणि ते मला असं वाटतं त्यांना ते अँटिसिपेट केलं की काहीतरी इथं वेगळं घडू शकतो, म्हणून त्यांनी 11th hour भाजपमध्ये न जाता मी भाजपमध्ये गेलो अशी एक घोषणा केली, आणि सुनेच्या प्रचारासाठी स्वतःला मोकळे करून घेतले. आणि जे काही थोडा फरक होणार होता त्या इलेक्शनमध्ये तो त्यांनी टाळला, आणि सुनेच्या बाजूने पुन्हा खेचून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आत्तापर्यंत आपण 25 जागांचं विश्लेषण केलेलं आहे, इथून पुढच्या जागांचं फक्त आपण उमेदवार कोण जिंकेल इथूनच जाऊया. जळगावमध्ये काय वाटतंय? जळगावमध्ये ट्रॅडिशनली भारतीय जनता पार्टीची सीट आहे, तिथं फाईट करण पवार यांनी चांगली दिली स्मिता वाघ यांच्या विरोधात. पण मला असं वाटतं की भाजपचा हा बालेकिल्ला अनेक वर्षापासून राहिला, तो कुठल्या
कारणाने राहिले ते मला अजून समजले, कारण की जो माझा स्वतःचा जिल्हा असून सुद्धा तरी मला वाटतं स्मिता वाघ किंवा पाटील याच निवडून येतील. संभाजीनगरमध्ये काय तिरंगी लढत आहे? संभाजीनगरमध्ये तिथं उबाटाचे जे आपले खैरे आहेत चंद्रकांत खैरे ते निवडून येते. तिथं ओबीसी कन्सल्टेशन प्लस मुस्लिम मत हे झाली आणि भुमरे जे आहेत त्यांच्या 9 बिअर बारचे लायसन्स आहेत. हा मुद्दा खूप गाजला, तो मला दारू पाहिजे का पाणी पाहिजे असे, म्हणजे मागच्या वेळेला बाण पाहिजे का खान पाहिजेची निवडणूक, आता दारू पाहिजे का पाणी. खैरेंच्या बाजून आहे. जालन्यामध्ये काय होईल? जालन्यामध्ये रावसाहेब दानवे विरोधात काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथं मला, हां करण काडे कल्याण काडे दानवे 35-1 वर्षापासून तिथं खासदार आहेत, अनेक वर्षापासून त्या मतदारसंघामध्ये त्यांचं स्वतःचं एक वर्चस्व आहे. पण ह्यावेळेला मला असं वाटतं की मराठा कन्सोलिडेशन पोलरायझेशन झालं असेल ती काँग्रेस जागा जिंकू शकते, याच्यात मला काही अडचण वाटत नाही. पुण्यात कोण, भाजप की काँग्रेस? पुण्यात धनगेकरनी खूप मोठी एक हू इज धनगेकर म्हणून जी सुरू झालेली फाईट, आज पुण्यामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय धनगेकर आहेत पोर्शे कारच्या ॲक्सिडेंटमुळे. मोहडविरुद्ध चांगली फाईट त्यांनी दिलेली आहे, पण भाजपचं एक स्वतःची यंत्रणा खूप मोठी आणि शहरी मतदार असल्यामुळे मला असं वाटतं की धनगेकर चांगले फाईट देतील आणि काही फरकांनी मोहड जिंकतील, कारण की शेवटी अर्बन आणि मायग्रंट जो वोटर आहे तो पुण्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे. मावळमध्ये काय होईल, ठाकरे गट की शिंदेगट? मला ही जागा खूप ट्रिकी वाटते, कारण की यातं अजित पवार यांना खूप कॉन्फिडन्स असताना सुद्धा 5 पवार हरले होते, ते पण 2 लाख समथिंग मतांनी हरले होते. म्हणून मला असं वाटतं की इथं जर थोडी डेमोग्राफी बघितले पनवेल जो आहे इथं मायग्रंट वोटर नॉर्थ इंडियन वोटर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. नंतर मावळमध्ये RSS BJPला मानणारा गट आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जागा तशी ट्रिकी आहे, पण तरी एज म्हणून आपण जसं एक क्रिकेटमध्ये बेनिफिट ऑफ डाऊट असं देत असतो तसं बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून एकनाथ शिंदे गटाला द्यायला काही हरकत नाही. मावळचं आपण हे केलं, अहमदनगरमध्ये काय होईल? अहमदनगरमध्ये खूप मोठी लढाई झाली लंकेविरुद्ध विखे. एक पोस्टपोल सर्वेनंतर एक महिला मला भेटली होती, म्हणजे पोस्टपोल सर्वे करत असताना बरोबर होते का मित्राच्या, तर तिने सांगितलं मला नरेंद्र मोदी आवडतो पण मतदान कोणाला केलं तर विचारलं तर विखेला केलं, म्हणजे विखे एवढा पॉप्युलर तिथं एक लोकलाइज कॅन्डिडेट म्हणून झाला होता. तशी आपलं हे लंके, पण विखेंची यंत्रणा खूप मोठी होती, पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी अनेक अदृश्य शक्तींनी विखे आपल्या लंकेंना पाठिंबा दिला आणि कामसुद्धा केलेलं आहे, तर त्याच्यामुळे लंके तिथं सहज म्हणजे कम्फर्टेबली विजय होतील. शिरूरमध्ये काय? शिरूरमध्ये अमोल कोल्हे विजय होतील, त्याच्याबद्दल काही नाही, कारण की ती आढळराव पाटीलचं कॅम्पेनच सुरू झालं नाही आणि ते तरी मोमेंटमसुद्धा पकडलं आणि एक निष्ठावान म्हणून किंवा एक चांगला व्यक्ती म्हणून अमोल कोल्हेची इमेज असल्यामुळे ते सहज चांगल्या मार्जिनने विजय होतील. बीडमध्ये काय होईल? बीडची निवडणूक पूर्ण जातीय समीकरणांवरती गेलेली होती. हां बरोबर, बीडची तशी जसं मराठा कन्सल्टेशन झालं तसं ओबीसी कन्सल्टेशन झालं, पण त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलं काही लोकांकडून वंजारी आणि धनगर लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात कन्सल्टेशन मराठाच्या विरोधात, पण बाकी सुतार असतील लोहार असतील किंवा बाकी कम्युनिटी तेवढ्या प्रमाणात कन्सल्टेशन झालं नाही. बंजारा असेल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी. दुसरं म्हणजे मुस्लिम आणि दलित वोटसुद्धा खूप महत्त्वाचे डिसिजिव्ह फॅक्टर आहेत, त्यांनी कुठं वोटिंग केलं असेल याच्यावर बरेच गणितं अवलंबून आहे. खूप घासाची इलेक्शन असेल, पण जसं आपण बेनिफिट ऑफ डाऊट जो म्हणतो ही BJPची सीट किंवा गोपनाथ मुंडे मानणारा वर्ग असेल तिथं आणि सर्वच आमदार एक आमदार सोडून सर्वच आमदार त्यांच्या बाजूने, म्हणून आपण बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून ती सीटसुद्धा पंकजा मुंडेला यांना देऊ. शिर्डीत काय होईल? शिर्डीमध्ये मला असं वाटतं की उबाटा जिंकेल तिथं राज आपलं काय वाक्सोर तिथे. नंदुरबार? नंदुरबारमध्ये हिना गावित वर्सेस ॲडव्होकेट गोवल पाडवी. प्रियंका गांधी सभेला जवळजवळ 3.5 लाख वगैरे लोक भर उन्हामध्ये 42 डिग्री टेम्परेचर सभेला आले होते. नरेंद्र मोदी सभेला 70-80 हजार लोक होते आणि पाडवीला सर्व सुशिक्षित जो आदिवासी आहे नंदुरबारमधल्या पाड्यांवर काम करणारा किंवा राहणारा, त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान केलं किंवा त्यांच्यासाठी कॅम्पेन केलं आणि सर्व जे जसं विखेंविरुद्धात लंकेनं अदृश्य शक्तीने मदत केली तसेच अनेक अदृश्य शक्ती नंदुरबारमध्ये गोवल पाडवी यांना मदत केली, म्हणून ती जागा काँग्रेसला जिंकू शकते. धुळ्यात काय होईल, भाजप विरुद्ध काँग्रेस? ही पण खूप अटीतटीची लढाई होणार आहे, पण धुळे सेंटरमध्ये ती मोठं मुस्लिमांचं मतदान आहे आणि आपले भांबरे जे आहेत त्यांच्याबद्दल खूप मोठी अँटीडमन्सचे फॅक्टर तिथं आहेत. मोदींचा थोडा करिश्मा तिथं आहे, पण ह्यावेळेला मला असं वाटतं थोड्या मार्जिन का असेना काँग्रेस तिथं विजयी होईल.
पालघरमध्ये काय ठाकरेगट की शिंदेगट? पालघरमध्ये तिथं तिरंगे फाईट आहे ऍक्च्युली, तिथं ठाकरेगट विरुद्ध भाजप अशी आहे. पण तिथं मला असं ठाकरेगट तिथं त्याची महिला उमेदवार त्यांनी दिली होती पालघरमध्ये, तिने अगोदर कॅम्पेन चालू केलं होतं, तिने मोमेंटम चांगलं पकड भारती कामटे म्हणून, आणि ती जागा ठाकरेगटाला जाऊ शकते. नाशिक शिंदेगट विरुद्ध ठाकरेगट, तिथे ठाकरेगटाची जागा आहे, नाशिकची जागा ठाकरेगट. आणि कांदा हा सगळ्यात मोठा प्रश्न तिथे निर्माण झाला आहे त्या भागामध्ये, त्याच्यामुळे कांद्याचे शेतकरी पूर्णपणे विरोधात, किंवा मोदींच्या सभेलासुद्धा ते घोषणाबाजी त्यांनी केली होती आपल्याला असेल, म्हणून ती जागा उभाटायला जाऊ शकते. दिंडोरीत काय होईल भाजप विरुद्ध तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार? जसं मी अमोल कोल्हेचं बोललं की हायेस्ट मार्जिन किंवा वन ऑफ द हायेस्ट मार्जिन ती जागा जिंकेल, तशी भगरे जे गुरुजी आहेत ते सुद्धा मला असं तुतारीचे ते वन ऑफ द हायेस्ट मार्जिनने जागा जिंकेल भारतीय पवारच्या विरोधात. किंवा कांद्याचे जे शेतकरी आहेत खूप मोठ्या प्रमाणात नाराज होते आणि सर्वात जास्त वोटिंग त्या मतदारसंघात झालं आहे, म्हणजे गडचिरोली असेल आणि त्याच्यानंतर त्या मतदारसंघात मोठं वोटिंग झालं आहे. आणि शरद पवार मानणारा खूप मोठा वर्गसुद्धा त्या भागामध्ये, आणि भारतीय पवारांना कॅम्पेनसाठी किती अडचणी आल्या किंवा त्यांना अनेक प्रश्नांनी भेडसावून सोडलं होतं शेतकऱ्यांनी, म्हणून मला असं वाटतं भगरे गुरुजी हे ते तिथं जिंकू शकतील. कल्याणमध्ये काय? कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध दरेकर अशी जी वैशाली दरेकर, मला वाटते तिथं शिंदे यांची स्वतःची एक मोठं नेटवर्क आहे. आता BJP ने किती सपोर्ट केला हा सर्वात संशोधनाचा मुद्दा असेल नंतर इलेक्शननंतर, पण थोडा कॅन्डिडेट अजून स्ट्रॉंग दिला असतो तर चांगली फाईट झाली असती किंवा क्लोज झाली असती, पण तरी श्री शिंदे आपण म्हणू की त्यांना एक नेटवर्क किंवा स्वतःचं काम वगैरे या सर्व भागामध्ये असल्यामुळे त्यांना येज आहे श्रीकांत शिंदे यांनी. ठाण्यात काय होईल? तिथेही ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आहे. ठाकरेमध्ये राजन विचारे विरुद्ध मस्के यांची लढाई आहे. ठाणे असं खूप असं वेगळा डेमोक्रेट म्हणजे इथून नवी मुंबईपासून सुरू होतो तर तो जातो आपला मीरा रोडपर्यंत, म्हणजे मोठ मुस्लिम बहुल पण एरिया आहे. मामू फॅक्टर जसं मराठी आणि मुस्लिम कन्सल्टेशन झालं असेल तर मला वाटतं राजन विचारे ही सीट जिंकायला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण त्यांच्या विरुद्ध उमेदवार तसा एवढा काही स्ट्रॉंग नव्हता नरेश मस्के जरी शिंदेचे जे जवळ असले तरी. भिवंडीत काय होईल? कारण का भिवंडीमध्ये कपिल पाटील आणि सुरेश उर्फ बाळ्यामामा मात्र आहेत. तिथं बाळ्यामामाची खूप मोठी चर्चा झाली, त्यांचं कॅम्पेनसुद्धा जोरदार झालं आणि कपिल पाटील विरोधात खूप अँटीनगमचे फॅक्टर होता त्या ठिकाणी, अनेक ठिकाणी त्यांना रोष पत्करावा लागला अनेक गावांमध्ये. आणि दुसरे सांबरे निलेश सांबरेसुद्धा तिथे उभे आहेत, त्यांनी जे कुणबी समाजाचं वोटिंग जे कपिल पाटीलला मिळणार असेल ते जर घेतलं असेल मला वाटतं तिथं बाळ्यामामा हा फॅक्टर खूप चालू शकतो. आता आपण मुंबईतील जागांबद्दल बोलूया, 6 जागा राहिल्यात. उत्तर मुंबईत तुम्हाला कोण वाटतंय? पियुष गोयल विरोधात तिथं काँग्रेसचे अभिजित भूषण पाटील आहेत. मला वाटतं पियुष गोयल तिथं त्यांना काय म्हणतं एक नॅचरल ॲडव्हान्टेज असं आहे, तिथं गुजराती आणि उत्तर भारतीय यांची संख्या 50%च्या जवळपास तिथं आहे, म्हणून बाय डिफॉल्ट जसं म्हणतो काही वोटर काही कम्युनिटीचे लोकर बाय डिफॉल्ट काही पक्षाचे मतदार असतात, तसे गुजराती हे मुंबईतले बाय डिफॉल्ट BJP चे वोटर आहेत, म्हणून ती सीट पियुष गोयल यांना जाईल. मुंबई उत्तर मध्यमध्ये वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम, मला वाटतं वर्षा गायकवाड तिथं एज आहे. उज्ज्वल निकम नवखे उमेदवार आहे, ते जरी निष्णात वकील असले पण त्या भागामध्ये डेमोग्राफी वेगळी, तिथं आशिष शेलार यांना उमेदवारी देण्यात येत होती त्यांनी घेतली नाही, त्यांना माहिती आहे कारण की तिथं 4-4.5 जवळपास मुस्लिम आहेत, 1.5 लाख ख्रिश्चन आहेत किंवा बाकीचे इतर जो समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्याच्यामुळे शिवसेना असताना ती जागा जिंकलेली आहे. शिवसेना आणि प्रिया दत्तने ती जागा थोडं म्हणजे हारली तर थोड्या मतांनी हारली, एवढे काही मोठा मार्जिन नव्हता, आणि यावेळेला शिवसेना काँग्रेसबरोबर असल्यामुळे आणि वर्षा गायकवाड एक आमदार आहेत स्वतःचे एक स्वतःची एक बॅकग्राऊंड आहे, म्हणून त्यांचे वडील पण तिथून एकदा मला वाटतं काहीतरी जिंकले होते तर ती जागा त्यांना जाऊ शकते. मुंबई उत्तर पश्चिम ठाकरे गेट विरुद्ध शिंदेगट, रवींद्र वायकर विरुद्ध गजानन कीर्तीकर अमोल कीर्तीकर, त्या भागामध्ये रवींद्र वायकर हे आमदार आहे उद्धव ठाकरेचे खूप निकटवर्ती आहे, पण लढण्या अगोदर त्यांनी शस्त्र टाकलेली दिसली, त्यांनी जी एक मुलाखत दिली त्यांनी सांगितलं माझ्याकडे कुठला ऑप्शन नव्हता मला शिंदेगट जॉईन केल्याशिवाय, नाही तर मला जेलमध्ये जावं लागलं असतं, म्हणून मला असं त्याचा एक वेगळा मेसेज मतदारांमध्ये गेला आणि त्यांनी लढण्या अगोदरच हत्यार टाकलं असं काही त्यांनी एक वातावरण तयार केलं, आणि त्याचा नॅचरल फायदा अमोल कीर्तीकर जे गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत किंवा गजानन कीर्तीकरनी सुद्धा इनडायरेक्टली त्यांना मदत केल्याचं असं दिसते, म्हणून तिथं वाटतं ठाकरे गटाचा विजय होईल. मुंबई उत्तर पूर्व मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील, संजय दिना पाटील आपल्याला 2009 लोकसभेमध्ये
शिवसेना नसताना तिने ती जागा जिंकली होती, 10-20 हजारचं काहीतरी तिथं मार्जिन होता. त्या तिथं शिवाजीनगर गोवंडी वगैरे मानकुल हा जो पट्टा तिथं पण येतो, तिथं मुस्लिम खूप मोठ्या प्रमाणात, तिथं गुजरातीही मोठ्या प्रमाणात घाटकोपरच्या त्या भागामध्ये मुरुंड काही ठिकाणी, आणि मराठी पण आहेत. मराठी आणि गुजराती जसं आपलं मुस्लिम, मी मामू फॅक्टर बोललो, तो जर कन्सल्ट झालं असेल आणि दिना पडेल तसे त्यांची टीम किंवा त्याच्यामध्ये माहिर आहेत, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांना तिथं निसट्टा असेल तो थोडं विजय त्यांना मिळू शकतो. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई, तिथं मला असं वाटतं की राहुल शेवाळेंना तिथं येज जास्ती आहे, त्या भागामध्ये थोडं येज आहे. कारण की राहुल शेवाळे एक मातब्बर लोकल लीडर आहेत, तिथे नॅशनल लीडर असले, त्यांच्याविरुद्ध अनेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते, पण ज्या समाजातून येतात, दलित समाजातून, ते त्यांची स्वतः तिथं मोठी वोटबँक धारावी असेल किंवा काही जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये ते माहिर आहेत आणि त्याच्या जोरावर ते अटीतटीच्या लढतीमध्ये ते येज घेऊ शकतात. शेवटचा मतदारसंघ दक्षिण मुंबई, अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव. मला वाटतं तिथं अरविंद सावंत अनडाऊटली निवडून येणार. यामिनी जाधव ईडी जसं रवींद्र वायकर हे अंडरस्कॅनर, तसं ते पण इंडरस्कॅनर होते, त्यांचे अनेक फ्लॅट सील केल्या झाले, अनेक जे मारवाडी गुजराती बिझनेस असोसिएशन त्यांच्याशी माझं बोलणं झालं इलेक्शन झाल्यानंतर, तर काही लोकांचं असं म्हणणं होतं मारवाडी किंवा गुजराती बिझनेस की उपर मोदीजी आणि वाले 400 उपर सीट लाट रे, तो आपण ईडी किंवा जो कॅन्डिडेट अच्छा नेऊ शकतो किंवा वोट दे. तर मॅक्झिमम लोकांनी अरविंद सावंत यांना वोटिंग केलं, पसंत केलं, ॲटलीस्ट ॲप्रोचेबल आहे, कोई यु नो डाग नाही आहे. तो अरविंद सावंत यांना जे बी जे पीला मतं मिळणार होती ती मतंसुद्धा त्यांना तिथं मिळालेली मला दिसतात, म्हणून त्यांना तिथं विजय होईल. सुधीर सूर्यवंशी सरांनी सुरुवातीला देशातील एक्झिट पोलच्या बाबतीत त्यांनी स्वतःचं विश्लेषण केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने ही निवडणुकीला आपण सामोरं गेलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं 250 ते 300 याच्या दरम्यान NDA राहू शकते. त्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या एक्झिट पोलबाबत बोललो, ज्या पद्धतीनं एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे जे आकडे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये 18 ते 24 महायुती आणि 24 ते 30 याच्यामध्ये महाविकास आघाडी असं असेल असं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जे 48 मतदारसंघ आहेत या 48 मतदारसंघांचं विश्लेषण, त्यासोबत कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो याचा अंदाजसुद्धा जो आहे हा तो त्यांनी आज व्यक्त केलेला आपण पाहिलेला आहे. या सगळ्यात मध्ये 4 तारखेला या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं हे अंदाज खरे खोटे हे ठरेलच, मात्र सुधीर सूर्यवंशी सरांनी ज्या पद्धतीनं त्यांचे अंदाज व्यक्त केलेले आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत जर पाहायला गेलं तर कुठेतरी महाविकास आघाडीला 24 ते 30 जागा लागू शकतात असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दुवेसह विशाल पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.